अ भाऊ कशा आहेत का राख्या कसा रुपेट जन आहे का सस्ता सुस्ता लाव भाऊ मोठा गाव आहे आमचा मोठा जात गाव आहे एवढ्या खपतील का नाही का पूर्ण खाली सोन जाशील श्रीमंत शे, सोन असेल एकदम अबे का बोलून राहिलास ना का नाही आतापर्यंत किती मोठे घर बांधून टाकलो असतो एवढ्या सामान विकलो असतो आणि एवढ्या मोठा सावकार बनलो असतो मोठा गाव आहे म्हणते लवकर खपतील अबे बेट्या पंधरा वर्षापासून धंदा करून राहिलो धंदाच करून राहिलो आतापर्यंत का मोठी माडी बांधलो धंदाच करताना मी आता तेच गत आहे तो आपला घरी खा किशात पैसा नाही दमडी नाही फंबडी नाही अंबडी नाही तेच गत आहे आता बरं ते जाऊ दे भाऊ किती रुपये डझन आहे ते सांग रा किती रुपये डझन आहे बरोबर लाव बिलकुल पद्धत लाव भाऊ दोनशे चाळीस रुपये डजन घ्या दोनशे चाळीस रुपये डझन लावलं तुमच्यासाठी हो दोनशे चाळीस रुपये डझन बाप्पा 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 असमानाचा भाव तुझ्यावर येऊन पडला दोनशे चाळीस रुपये डझन का का लावण दोनशे रुपये डझन लावलं का तिथे दोनशे चाळीस रुपये डझन लावला दोनशे रुपये मध्ये देऊन दे इतके घेतून आम्ही का तिथे दोनशे चाळीस रुपये डझन म्हणतेस असमानाचा भाव तुझ्यावर येऊन पडला का बोलतेस ना का नाही जसं काय तुला असं वाटतं का आमच्या गावात कोणी विकार आलंच नाही आजपर्यंत अरे तुझ्यासारखे काही किती पण आता तुझ्या राख्या थोड्या वाटल्या चांगल्या बापा म्हणून थांबवून तुला नाही नाही पाचक मिनिट आपण थोडस जिद्द करून नाही का आपल्याच भावावर रडून राहिणी परवडली नाही तर आपला घाट असून जाईल नाही नाही भाऊ बिलकुल नाही बिलकुल नाही म्हणजे बिलकुल नाही दोनशे रुपयामध्ये नाही का घेत चालतं घेवा नाही तर घरी चालले जावा हो मी त्या मताचा माणूस आहे मग माझ्या घरी चालल्या गेल्या वापस नाही का एवढ्या राख्या तरी चालते पण मी आपला भाव कमी करत नाही पहा क्वालिटी मला एकदम मलाही परवडला पाहिजे तू मलाही परवडला पाहिजे तिथे अस्मानाचा भाव सांगताव का मी अजी का आजी बापूजी किती वर्षाचा धंदा करून राहिल्या किती वर्षाच्या आमच्या गावात येतात ओळखीच्या गावामध्ये तुम्ही असे करता आता तुम्ही ओळखीच्या आबा म्हणून नाही का बापूजी एवढे लोक आले आतापर्यंत कितीतरी असे आपल्या फटफट्या धरून मांग तर ते आपल्या कोणी कोणी टेम्पोस आणत तर फटफट्याचा नवीनच सौन धरलेत बाप्पा मांग लावून टाकतात मस्त चौकणी आपला सला की आणि तिथे बांधते आपल्या राख्या आणतात त्या आता तुम्ही बापूजी नाही का तुमच्यासाठी नाही का त्याकडून नाही घेतलं ना आम्ही का ओळखीच्या आहेत बापूजी आपल्या त्यापेक्षा दुसऱ्याकडून घेण्यापेक्षा आपल्या बापूजीला पैसे होते तसा आमचं म्हणणं पा हो जी बापूजी तुमचा किती विचार करतो ना दोघं तिघं म्हणता असे पाच दहा जण येऊन गेले पण आम्ही त्या राख्या नाही घेतलो ना का आमच्या बापूजी आहेत ना काय तर दुसऱ्याकडून घ्यायचा बापा बापूजी आहेत ना आपल्या म्हणून असा विचार करून आम्ही राहिलो आमच्या साधेपणाचा आता तुम्ही नाही का वापर करून लागल्या बापूजी का तुम्ही देऊन द्या ना जी दोनशे रुपयामध्ये असे का चाळीस रुपये कमी केल्या तर का मोठा हे झाला असे आले किती गेले किती गिरायक आता वडकीच्या गावामध्ये जर नाही कमी कराल तर कोणत्या गावामध्ये कमी कराल बापूजी का तुम्ही बापूजी समजून नाही घ्या बापूजी गिरायक कसे तगवाचा गिरायक टिकवाल शिका ना तर 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 परवा आम्ही उद्या परत कोण अरे बाबा ऐकूनच नाही राहिले कोणी कसा करावा कसा करावा देऊनच द्यावा नाही का जाऊ दे बेटा नाही झाली जास्त रुजी नाही पडली तरी चालते सामान घरी वापस नेण्यापेक्षा ने बरं 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 ठीक आहे ठीक आहे पण आताच कमी केलो रे बाबा पुढच्या वर्षी ते जमणार नाही पुढच्या वर्षी बिलकुल भाव म्हणजे भाव याच वर्षी सुट आता तुम्हाला जाऊ द्या <laughs> जमली जमली पुढच्या वर्षी वाचते कोण मरते कोण पुढच्या ते बरं बरं ठीक आहे ठीक आहे देऊन द्या देऊन द्या मला एक डझन द्या भाऊले एक डझन द्या ताईला एक डझन द्या आणि ताई ताईला एक एक डझन द्या सगळ्याला एक एक डझन द्या द्या अस लागलं रे बो बोहिणीच नाही होईल कसा होईल देऊन देतो देऊन देतो बरं बरं ठीक आहे ठीक आहे अरे बाप रे एष्टी नाही येऊन राहिली इतका वेळ झाला तरी अजून टायमावर नाही सोडत बापा 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 का झालाय का नाही का अजिबात का फेल झाली आहे का पंचर झाली आहे का मंचर झाली आहे काय सांगतही नाही कोणी येते नाही गाडीवाला आणि फाडीवाला का झालाय आता बरं यायला नाही पाहिजे का दहाचा टायमिंग होता दहा वाजता याल पाहिजे कोटी गेले कुठे नाही का अरे फेल झाली आहे का झालीय का नाही कोणी येते नाही कोणी सांगतही नाही कोणता टू व्हीलरवाला नाही येत आणि फोर व्हीलर नाही ना कोणती सायकल नाही येत आहे कारा चिमणी नाही येत कोटी गेले कोटी नाही का हो ना बेटा अन काम नाही राय त्या दिवशी मग हा येल मग तो येल मग वरच्यावर लक्झरी हो येते आपला बस स्टँड वर कोणी उभा नको राहो त्या लक्झरी दे पण त्या लक्झऱ्यास लक्झऱ्या बापा 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 ज्या दिवशी काम नाही राय त्या दिवशी नच काम आहे कोणीच नाही राहिला बापा का झालाय का नाही काय भाऊ अय भाऊ कोण बाय पुराला तरी याला माहित नाही का येथे उभा आहे गाड्या गिड्या वाहतूक याला माहितच नाही का हो ना बेटा कोणाला विचाराय ना का हा बोला भाऊ बोला अरे भाऊ म्हणलो येतो अजिबात गाडी नाही जात आहे सायकल नाही जात आहे लहानची चिमणी पाकरू नाही जात आहे अरे का झाला रे हो नका का झालाय का नाही कोणीच नाही आहेत ना बापा का एसटीची वाट पाहून राहिलो तरी असं वाटतंय काही ती सुनसान जागेवर आल्यावर बाबा कसा का धगधग करायला लागला जीवामध्ये अर का बावाजी का बावाजी। अरे का बाबाजी का बाबाजी लक्ष ठेवत जाण बाबाजी अरे सामनेच्या पुल्यावरून पाणी जाऊन राहिला ना खांब्याच्या वरतून मग खांब्याच्या वरतून फेकून राहिला पाणी उथंड वाहत आहे पूर्ण नदी हा भरून वाहत आहे कायची वाहतूक हे राहणार आहे सुरू राहणार आहे वाहतूक आहे जरा कोणतीच गाडी येणार नाही ना काहीच येणार नाही जोपर्यंत खाली होत नाही हा लक्षात ठेवत जाण का बाबाजी कोणत्या गावाला चालवतात एवढा नटून थटून बहिणीच्या आपला राखी बांधला चालला असतील का बाबाजी अरे ओसा कसा पाणी आला बेटा हेडकमालच झाली बेटा पाणी वरचा एकही नाही जास्त छेम थेम थेम दें थेम येऊन राहिला नि ते पुराला म्हणतेस मलाही नवलच येत आहे कस कसा आला रे बरोबर काल तर अजिबात काहीच नव्हता ना येऊन पाहिलं सपा गाड्या गिड्या सुरूच होत्या ते कसा आहे बापू रात्रीच्या बारा पासून वाहतूक बंद आहे तोपर्यंत सुरू होती जो जे काही गाड्या गिड्या आल्या ना त्या वापस चालल्या गेल्या येतून एवढा पुरालाय वरतून अजिबात गाडी जाऊच नाही शक पु आता निघण्याची शक्यता नाही भाऊ अरे बापरे कलूनच जावं लागते काका वापस आता ओ ना आता का करावा राखी ना माझी फाकी पूर आल्यावर का आची ओ न बेटा चलो घरी चलो काय फायदा नाही शेती राहून माझा भाऊ येत आहे मा कोटवरी आला कोटवरी नाही का बाई सकाळीच फोन केला होता ये बाई येता येच्या बसनं हो कोटवरी आलान कोटवरी नाही का बाई हो येऊन राहिला काहीतरी घेऊन जावं लागले बाई गिफ्ट टा सुफ्ट टाइम आपला टाइमपाससाठी घडी बिडी नाही का हातात लावासाठी नाव तरी घेत दोन चार वर्ष तर माझ्या बहिणीं घडी घेतलं म्हणून नारायण घ्यायचा आहे आपला एक सोनपापडी घ्यायला लागल नाही तर पेडा बिडा नारायण इड्याचा पण थोडसा आपला कुकू बुक्का आणि आरती आणि आपला आरती बिरतीतला का सामान देते काय नाही कापूर गिपूर लागते फक्त बस एवढंच न्यायचं आहे बाकी ते काय नाही ना राखी बस तुम्ही येते राख्या घेवायला आल्या का मजाक मारी करायला रा राख्याच घेवायला आलोन रे बापू बोलतच नव्हत ना काहीच नव्हतं मग कुठे गेला होतास का चाललास मग ना मग कैनाची वाट पाहिली तुझी येते तासभर झाला उभे आणून तुझ्यासाठी आम्ही हो ना कोणत्या राख्या पाहिजे तुम्हाला कोणत्या राख्या पाहिजे सांगा लवकर लवकर सांगा मला बापू दोन गोंद्याच्या राख्या देऊन दे दोन स्टोन वाल्या देऊन दे बाकी साध्या सुद्धा नाही का आ, ना ते आपल्या लहानपुराच्या कार्टून वाल्या राख्या बेंटेन नोबिता आपला हा आपला डोरेमान छोटा भीम मोठू पतलू आपला जंगल बुक वाला तो कोणता मोगली हा यावाला राख्या दे बर 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 ठीक आहे ठीक आहे देतो 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 बाई राखीचा भाव कसा आहे वीस रुपये एक राखी आहे हा दहा राख्या घेशील तर दोनशे चा दोनशे चाळीस रुपये डझन आहे पाय बापरे का दोनशे चाळीस रुपये डझन बापा 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 अरे आमच्या गावी तर एक ऑटोवालाच येते मी तर त्याच्याकडूनच घेणार होतो पण आता तू थोड्या सस्त्या देतेस बापा म्हणून नाही का तुझ्याकडे आलो तू तर दोनशे रुपये डझन मध्ये देत होता तो चाळीस रुपयापेक्षा रुपयांना नाही का तुझ्यापेक्षा सस्ता हो। आणि नाही का तो, का तो आपली बहीण म्हणून का एकशे साठ मध्ये देऊ देऊन टाकत होता तो हो अरे एकशे साठ मध्ये काय फुकटच देऊन टाकत होता तो तुला एकशे साठ रुपये मध्ये काय फुकट फुकट वाटून देत होता तुला घर म्हणलं असतं माझी बहीण होत सगळी म्हणलं असतं नाही का हाताला पायाला आपला कमर गिमऱ्याला बोंबली पासून बांध म्हणलं असतं भावाच्या काही बोलायचं बाईची जात म्हणजे काही आता बायाला नाही का अक्कल जास्त फुटली आहे तुम्हाला एसटी तर दे पन्नास टक्के आरक्षण पुन्हा ते तुम्हाला लाडकी बहीण योजना पगार सुरू नवऱ्याच्या भरवशावर नसे तुम्हाला आत्मनिर्भर बनल्या बापा बापा बापा, बापा गोष्टी झोप बाप आता तुम्हाला काही सांगायचं काम नाही माझ्या बाप रे गा बाई पाय आता तू म्हणलीस म्हणून तुला नाही का दोनशे रुपयात लावतो पाय दोनशे रुपये डजन दोनशे रुपये डजन नुसार घे नाही तर मग पाय बापा आता तू तुम तू आपला रस्ता आणि मी आपला रस्ता हो पाय बापू गिरायला जर तगवून ठेवायचं असेल तुला गिरायकल खुश करत जा बरं गिरायका वापस नको पाठवत जा नाराज गिराज करून हो तुला जर धंदा तगवाच असेल ना बापू पाय या गोष्टी तू सांभाळून करा लागेल हा ना। लक्ष्मी नाराज होऊन जाईल तुझ्या दुकानाची एखादं तुझा धंदा नाही चालल बिलकुल धंदा बुडून जाईल पुरा दुकान विकाण बंद करून टाका लागेल वर जे काही कमाई केलास ना पुढे घालून बसशील बापू अर का अरे का बाई तू मला बोलून राहिलीस ना मला शिकवून राहिलीस अरे पंचवीस वर्षापासून धंदा करताना मी मला नसे माहिती धंद्यात का करायला लागतील का नाही लागत एका बाईने काय फरक नाही पड आता म्हणते आपला तर ग्राहक म्हणजे आपला काहीतरी देव हो भगवान हो का म्हणत राहते पण मला नसे तेवढी हो म्हणजे आपला काही भाव सोडायचा का आपली किंमतच कमी करून टाकायची का एक वेळचा नाही विकला नाही खपला ते परवडले आपली किंमत नाही कमी करायची भाऊबाजी करून राहिलीस बाई एवढा तीन हजार रुपये पग पगार भेटला तुला लाडकी बहिणी अजून भावबाजी करून राहिलीस तू अरे बाप रे हा तर बदतच नाही वापसच पाठवते काका बरं बरं जाऊ दे भाऊ किती दोनशे रुपये डजन म्हणलास नाही का देऊन दे देऊन दे दोनशे रुपये डजन दे देऊन दे दे राऊन देग्यावर आणि लोकांना जाग्यावर बरं बरं ठीक आहे ठीक आहे देतो 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 <laughs> आम्हा आहे तर जमतेस भजन आपला आज मामा येणार आहे राखी बांधाल आई गेली राखी बांधायला बाबा आता मामा बाबा घरीच आहे माल ठेवले दुकानामध्ये कोणीच नशे बिलकुल टेन्शनच घेऊ हो अरे टेन्शन घेवायचं कामच नसे तुझ्या सारखी गर्लफ्रेंड असल्यावर काय टेन्शन घ्यावं लागते अरे तू म्हणजे आपला टेन्शन दूर करणारी बिलकुल तरी आखो मी देखो पिया तरी आखो मी देखू पिया तरी आखो मी देखू पिया तुझे मेरा जिया धडक 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 जिया थांब आता दोन महिने थांब बघतो तू दोन महिने वाट पाय मला नाही का एक मोबाईल घेऊन देणार मोठा जात वाला मग नाही का मस्त बोलत जाऊन मस्त व्हिडिओ कॉल करत जाऊन एकट्या एकट्या मध्ये दोघच जण कोणाला दिसून येणार बोत्री पांघरून टाकतो तुला व्हिडिओ कॉल करत जातो ये हो करत जाशील व्हिडिओ कॉल करत जाशील मी तुला करत जातो तू मला करत जा बोलत नको जाऊ शेवट केलं पण कोण हसत जा तेवढीच केलीस तरी होते मस्त बड्या जीव लागते माझा ये अभ्यास गी का नाही दहावीचा अरे करताव ना करताव अभ्यास करताव अभ्यासाची बिलकुल नाही का मला अभ्यासाचं बिलकुल आडच नाही आहे मल, मला कधीच आपल्या माय बाप नाही का पुस्तक धर म्हणलेच नाही बिलकुल जायच्या मनाच्या आधीच मी पुस्तक उघडतो जो काही आपला मास्तरनं सांगला नाही तो आधीच आपला करून जातो हो धडा शिकवायच्या आधी तोही मी वाचून जातो म्हणजे नाही का तो आपला रिपीट रिपीट आपल्या कानावर पडला म्हणजे नाही का बिलकुल मुक्पाटच होऊन जाते पाय अरे बाप रे चांगलीच विचारायच मग तू जमते आपला भजनच अरे कोणत्या नोकरी गिवकरी लागशील तर नाही का बदल नको या बापा नाही मग नोकरी लागशील मग बदललो म्हणशील नाही रे बाबा नाही त्याला प्यार नाही म्हणत ना त्याला प्यार नाही म्हणत प्यार, प्यार कोणता हो? प्यार तो हो जो बिलकुल सच्चा प्यार कोणती परिस्थिती राहू दे खावाला भात नको हो दे पण प्यार करायचा खावाला नाही का काहीच नको हो दे पण प्यार करायचा किशामध्ये दमडी नको राव पण प्यार करायचा हा किशामध्ये नको राहू दमडी अंगाव एकही नको राहू चमडी तरी पण करायचा प्यार हा हे झाली गोष्ट कामाची तुझ्या माय बापाला माहित आहे का नाही मग का बया भूत्या गीता झालास का रे पागल झालास का तू माय बापाला सांगेन का होई आतापासून माझी काढतील ना ती माशी झनकवल ना बाप माझा मला सणकवल ना ती पिढवल ना माझा आतापासून कस का माहीत होऊ देऊ रे आतापासून धंदी करायला लागली आपली पोरगी म्हणती मला कस कसा माहित होऊ देऊ बरं 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 नको माहित होऊ देऊ जाऊ दे तेवढा काय आहे पण नाही का मी का म्हणतो जेव्हा तू मोबाईल घेशील ना मला रोज एक फोन करत जा रोज एक मेसेज करत जा सकाळी उठल्या गुड मॉर्निंग म्हणत जा रात्री झोपाच्या नंतर गुड नाईट म्हणत जा म्हणजे एवढे तुझे समाधानाचे जर जा, मेसेज आले माझे तर मला नाही का बिलकुल नाही का टेन्शन घ्यायचं काम नाही आयुष्यात तुझी हार बापरे बाप रे जीवन संगिनी तुझी की भेटणी म्हणजे मोठी गोष्ट बाप रे शिक्षणात हुशार आहे सप्पाच गोष्टी बरोबर आहे टॅलेंटेड आहे सप्पा आहे तुझा बरोबर स्पर्धा परीक्षेची तुझी तयारी सुरू आहे आयपीएस गीपीएस कलेक्टर सुलेक्टर बनलीस अजून माझी बाप रे का <laughs> मग माझी मजा मजा आहे मग आय एस चा नवरा म्हणतील कलेक्टरचा नवरा म्हणतील मला बया आहेस का तेवढे स्वप्न आतापासून नाही पाहाचा पा नोकरी लागते नाही लाग बा हो ना का आपल्या हातात आहे का प्रयत्न करायचे प्रयत्न परमेश्वर जे होईल ते होईल आपण करून पाहतो ना आता जे होईल ते होईल नाही तशी हुशार आहेस हो तू तुला सांगायचं सा कामच नाही पडत तशी हुशार आहेस या गोष्टी तुला बिलकुल सांगा नाही लाग हो ना मी काम दे पतीचा पुडा दे पतीचा पुडा पैसे घेसे नको घेऊ बरा तुझ्याकडून पैसे घेणार आहोत मी बे का बोलते अजून पागल मार आणते थांब देतो थांब चल आपलं तिथे काही बोलते याच्याकडून पैसे घेणार आहोत मी अजूनही माझ्या पैसे जमा झाले तुम्ही कस कसे पाम भरल्या काहीतरी चूक केल्या तुम्ही सांगून नाही राहिले राहिल्या हा काहीतरी करून टाकल्या घोच्या गोंधळ सांगून नाही राहिल्या आता चुकच्या पातोडा तोंड दाबून वटावट दाबून सांगा काहीतरी बोला ना काय केलं का नाही माहीत असून सुद्धा नाही सांगा तुम्ही आवा बाई तुला सांगून सांगून थकलो मी पुन्हा किती वेळ सांगू तेच 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 ते राखीच असं नाही ना लोकांनी राखीचा व्हिडिओ पाहू दे ना पुन्हा देतील लाडकी बहीण आणते मदत आता म्हणतास तर सांगूनच देतो पण पुन्हा पुन्हा नको विचारू पाय सांगतो आता तुला पाय कानदेव नायक तुझे जर पैसे नसतील आले तर तुला काय करायचं आहे तुला काहीच नाही करायचं आहे पहिली गोष्ट तुला करायचं आहे तुमचा जो आधार कार्ड लिंक आहे का नाही आहे तो पाच आहे आधार कार्ड जर लिंक नसेल तर तो करून घे तेव्हाच तुझे पैसे येतील तू आधार कार्डच्या वेबसाईट वर जाऊन नाही का तिथे तुझा जो डीबीटी मध्ये आहे आ, खाता नाही का आ, तो चेक करायचा आहे तुला तो ऍक्टिवेट आहे का नाही तो चेक करायचा ठीक आहे डीबीटी खाता त्याच्यानंतर दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट अशी आहे का तुमच्या बँकेच्या खात्यात पैसे चेक करा आले का नाही आले तर तू येते सेम बोबल पैसे चेक केलीस का तू गेली होतीस का बँकेच्या खात्या खात्यामध्ये चेक करायला नाही जे हा फक्त माझ्या मागे बोमला समजते तुला जाऊन चेक नाही करता है। जा चेक करून ये हा रिकामी राहिले ते दिमाग खाते माझा तिसरी गोष्ट लक्षात घे फार्म जेव्हा तू भरलीस तर त्यात काही त्रुटी गिटी काही आहे का ते चेक कर आता हा काम माझा हो का तुमचं अरे हो हो माझा सो माझा सो तरी तुला काय गोष्टी सांगतो मी करतो चेक करतो काय आहे का ते चेक करतो तरी जर पैसा आला नसेल तर तू टेन्शन न घेऊ कारण मुख्यमंत्री साहेबांनी काय म्हणले आहेत पैसा बाईच्या खात्यात गेल्याशिवाय योजना बंद होणारच नाही म्हणजे कोणत्या हालतीत पैसा येणारच आहे अज नाही येईल उद्या येईल हा या महिन्याचा येईल दोन महिन्याचा एका तीन महिन्याचा टाकून द्यायचं तो सरकार होतो काही करू शकते ठीक आहे हा तर एकतीस जुलैपर्यंत ज्याने अर्ज केलेले होते त्यांचे पैसे अजून जमा झालेले आहेत त्यानं टेन्शन घ्यायचं नाही किंवा कोणाचे नसतील आले त्याचे येऊन जातील पेंडिंग अप्रूव्ह असतील तरी येऊन जातील चौदा ऑगस्ट पर्यंतचे पैसे जमा झालेले आहेत तर टेन्शन घ्यायचं काम नाही ठीक आहे चेक करतो बाय तुला चेक करतो कुठे काय राहायला बिल चेक करतो मी ठीक आहे निश्चिंत निश्चित झाली बापा रांगोळी टाकून झाली आरती तयार झाली फोन करून टाकतो मन्याला आल कोटवारी आला तर फोन करून टाकतो कोटवारी आला का तर आला असेल मा हॅलो म्हण्या कोटवारी आलास रे का कस कशी कस कस रे पूर आलाय म्हणते हेट येते का नाही का तेरे की रस्ताच बंद आहे म्हणते कस कस माझा कोणाला राखी बांधू आता मी हे रेगी अरे अरे रे, रे देवा 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 का अरे राखी बांधलो असतो तोच नाही बापू ठेव मा हो ठेव आता कस पूर आला म्हणते ना ना येऊ म्हणते ना अरे पूर अभे हो बरोबर आहे तिकडे पाणी पडला होता बरोबर आहे माझ्या ध्यानातच नाही पाय हो बरो बरोबर आहे आला होता मग आता काय राखी कोणाला बांधवा मी थांब थांब टेन्शन न घेऊ श्याम्याला आणतो थांब श्याम्याला आणतो अय श्यामिया ऐ इकडे अरे खोकले साहेब मला काय बोलवत आहे हा बोला बोला खोकले साहेब काय म्हणता बहुत दिवसाची आठवण केली आमची अरे घरी चल राखी बांधतो म्हणताय वहिनी तुला चल अरे मला राखी मला काय राखी बांधते वहिनी अरे आभे तिचा भाऊ येणार होता तो पुरामुळे लटकला तर तूच चल बर बर मानासतो आता नाही तर म्हणता नाहीये बरं बरं चलो चलो बापू शाम्या सुखाचा राय आणि माझी मा रक्षा करत जा राखी बांधलो आता मी तुला सुदैवाने तू तु तु तरी भेटून गेलास भाऊ ना आला पण तू पण माझा भाऊ जाईस एक प्रकारचा हो सुखाचा राय मा सुखाचा राय धन्यवाद बाई धन्यवाद राखी बांधण्याची परंपरा म्हणजे हे रक्षाबंधन आहे बहिणीने हाताला बांधलेली राखी म्हणजे बहिणीच्या संरक्षणासाठी आपण दिलेली घेतलेली शपथ आहे का या बहिणीचे रक्षण आपल्याला करायचे आहे बहिणीवर कोणताही संकट येऊ आपल्याला धावून जायचे आहे तिला मदत करायची आहे तिच्या मदतीला धावून जायचं आहे हा नक्की नक्की बाई कोणती तुझ्यावर आपत्ती आहे हो, कोणताही संकट हो, नक्की मी तुझ्या नाही कामात येईन कधी पण कोणताही संकट येऊ हो, कोणताही काम राह कोणता अडला राह काय राव तू मला सांगत जा ठीक आहे बेटा ठीक आहे ठीक आहे आणि हा गिफ्ट घे हा गिफ्ट आणखी भिंती लावाची घड्या लावायची घड्याळ आहे हाता लावाची भिंती लाव नाही बिलकुल टाइमाचा भांडवत जा टाइम जा ठीक आहे बाई ठीक आहे ठीक आहे तर नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा रोज आपला एक व्हिडिओ येईल पाच वाजता कधीही न, न चुकता पाच वाजता एक व्हिडिओ येईल ठीक आहे धन्यवाद